नमस्कार, मी शिल्पा कोडदिले। क्रिमॅनो क्रिएशन मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। मसाल्यांच्या या सीरीज मध्ये आज मी घेऊन येत आहे दूध मसाला। हा दूध मसाला आपण कोजागिरीचे दूध, मसाला दूध या सगळ्यांसाठी वापरतो, तोच मसाला आज आपण बनवणार आहोत। आता आपण दूध मसाल्यासाठी लागणारे साहित्य पाहूत। 2 टेबलस्पून विलायची, याप्रमाणे आपण विलायची भरून घेऊ। 1 टेबलस्पून बदाम, 1 टेबलस्पून काजू, 7 ते 8 पिस्ते, 2 टीस्पून चारोळी, 2 टीस्पून साखर, 1/4 टीस्पून जायफळ पावडर आणि थोडेसे केशर। दूध मसाल्यासाठी सर्व विलायची सोलून घ्या आणि साखर आणि विलायची मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या। आता आपण अर्धे साहित्य म्हणजे चारोळी, बदाम, पिस्ते, काजू हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ। त्याच्याबरोबर जायफळाची पावडरसुद्धा आपण मिक्सरमध्ये टाकू। याप्रमाणे सर्व साहित्य आपण बारीक करून घेतले आहे। राहिलेले सर्व साहित्य आपण आबडधोबड वाटून घेऊत। मिक्सरमध्ये बारीक वाटलेला मसाला आणि अर्धवट कुटलेला मसाला आपण एकत्र मिक्स करूत। हे मिक्स झाल्यावर सगळ्यात शेवटी आपण त्याच्यामध्ये केशराचे 5-6 काड्या टाकूत। आणि परत मिक्स करूत। आपला हा दूध मसाला तयार झालेला आहे। तर 1 ग्लास दुधासाठी 1 चमचा एवढा दूध मसाला पुरे होतो। तर दूध तयार करताना तुम्ही ते दूध उकळून घ्या, त्याच्यामध्ये 1 चमचा एवढा हा आपला तयार दूध मसाला घाला आणि तुम्हाला आवडेल तेवढी साखर घाला, कारण मसाल्यामध्ये जास्त साखर नाही आहे। आणि हा मसाला तुमचा 6 महिने छान टिकतो, पण हा मसाला एअरटाईट टबीमध्ये पॅक करून तो फ्रीजमध्ये ठेवावा लागतो। हा मसाला तुम्ही शिरा किंवा खीर ह्याच्यासाठी सुद्धा वापरू शकता। माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन नवीन रेसिपीजसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा।